एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केलेली घोषणा. अनधिकृत घरात राहणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल यात शंकाच नाही, पण याआधीही अशीच आश्वासनं अनेकदा मिळाली आहेत. आपल्याला सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांची या संदर्भात आमची चर्चा झाली. आपले आमदार लक्ष्मणराव जगताप आमच्यासोबत होते. याच अधिवेशनामध्ये यासाठी कायदा केला जाईल आणि सोमवारी या विषयावर आम्ही चर्चा करणार आहे. आणि मला खात्री आहे की या ठिकाणचे जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडले जाणार नाही. ही आश्वासनं झाली सत्तेत आल्यानंतरची. सत्तेत येण्यापूर्वीही अशी आश्वासनं मिळाली होती. अनधिकृत बांधकामं तोडण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. त्या गरीब लोकांची बांधकामं वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो. यापूर्वीचं सरकारही आश्वासन देण्यात मागे नव्हतं. त्यामध्ये कायदा करून त्या अनियमित बांधकामांना काहीतरी त्या ठिकाणी क्षमापित करून आणि त्यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचा निर्णय आम्ही आता जवळजवळ घेतलेला आहे. आणि एक महिन्याच्या आत हा निर्णय आम्ही कायदा करावा लागला, मग अध्यादेश काढावा लागला, तरी तो अध्यादेश काढून आम्ही हा निर्णय घेऊ. 8 सन्माननीय मंत्र्यांची समिती नेमलेली होती आणि त्या समितींचा आता अंतिम अहवाल जवळपास तयार झालेला आहे. कदाचित येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो ठेवला जाईल आणि मग कॅबिनेट त्याच्याबद्दल चर्चा करेल आणि मग निर्णय होईल. आता यात खडसेंच्या अजून एका आश्वासनाची भर पडली आहे. आता पिंपरी चिंचवड वासियांना खरंच न्याय मिळतो का हा प्रश्न आहे. एखाद्या खटल्यासंदर्भात जसं न्यायालयामध्ये तारीख पे तारीख असते, तसंच अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात सरकारकडून सध्या आश्वासन पे आश्वासन सुरू आहे. पण आता आश्वासन नको, अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा ठोस निर्णय व्हावा अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.